वर्ध्यात भूगाव नजीक उत्तम गालवा कंपनी समोर असलेल्या हॉस्टेलच्या चाळीमध्ये पतीने संशयावरून पत्नीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. रागाच्या भरात पती आणि पत्नीचे भांडण झाले, ते विकोपाला गेले. पतीने भूगाव येथील खानावडीसमोर पत्नीच्या डोक्यात बॅटने वार केला आणि डोक्यात दगड घालून तिची हत्या केली. पोलिसांनी आरोपी ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केलेला आहे. भूगाव कंपनी समोर एक वस्ती आहे, या ठिकाणी वस्तीमध्ये राहणारे कैकशा इम्रान खान हिचा तिच्या पती इम्रान खानसोबत वाद झाला. त्या वादातून इम्रान खान यांनी तिच्या डोक्यामध्ये दगड घालून आणि बॅटने मारहाण करून जे हत्या केल्याची बातमी माहिती मिळाल्यानंतर सदर ठिकाणी दाखल पोलीस पथकासह सदर ठिकाणी दाखल झालो. सदर ठिकाणी घटनास्थळावर गुन्ह्याच्या अनुषंगाने योग्य ती कारवाई सुरू आहे. यातील आरोपी इम्रान खान यास ताब्यात घेण्यात आलेलं आहे. पुढील कायदेशीर कारवाई आणि तपास सुरू आहे.